महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा. मध्य प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल, महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणासहित निवडणुका होतील, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय. मुंबईमध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून महाराष्ट्राला देखील मध्य प्रदेश प्रमाणेच न्याय मिळेल असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेला आहे. मागच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील काही मंडळी कोर्टात गेली, त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टची पूर्तता करण्यास सांगितले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षणावर गदा आली आणि हा निर्णय महाराष्ट्रासह सर्वच राज्यांना लागू झाला. यात महाराष्ट्र सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून एक डाटा सर्वोच्च न्यायालयाला दिला, मात्र दुर्दैवाने तो फेटाळला गेला. मात्र राज्य सरकारने शांत न राहता पुन्हा एकदा समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना केलेली आहे आणि त्यामधून ओबीसींचा इम्पिरियल डाटा जमा करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंत कुमार बंढिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना करून ओबीसींचा इम्पिरियल डाटा जमा करण्याचे काम चालू केलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर डाटा देण्याची मागणी केली. काल निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत निवडणुका होऊ शकत नाहीत, त्यामुळे या दरम्यान इम्पिरियल डाटा जमा करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल असा विश्वासही मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. काही पावलं आपल्याला शांततेनं योग्य प्रकारे टाकावी लागतात, त्याप्रमाणे आपण ते टाकली आणि आज मध्य प्रदेश सरकार पुढे गेलं, त्यांना त्यांच्या बाजूने निकाल मिळाला. आता अशा प्रकारचा निकाल सगळ्या देशाला लागू होईल, तो निकाल आपल्याला सुद्धा लागू होईल, त्याप्रमाणे आपण सुद्धा आता आपल्या आयोगामध्ये अहवालाची आपण रचना करणार आहोत. एकूण काय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीच्या आरक्षणासहित निवडणुका निश्चितपणे होतील हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मला मनापासून आनंद होतो आहे की आम्ही अनेक वकील अनेक कोर्टातले फंडे जे आहेत या सगळ्यांचा जे अवलंब आतापर्यंत आपण केला आणि ओबीसी आरक्षण शेवटी या देशामध्ये निश्चितपणे मिळेल अशा रीतीचा मार्ग शोधण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे फक्त महाराष्ट्राचा नाही तर देशातलं ओबीसी आरक्षण आता निश्चितपणे वाचल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळेल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.